पटेल साहेब, जे आपल्या सगळ्यांनाच आज मार्गदर्शन करायला आले आहे, आणि आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेसाठी आणि कार्यकर्त्यांसोबत इकडे एक मन मोकळेपणा संवाद करण्यासाठी खास आवर्जून आलेले पटेल साहेबांना सर्वप्रथम मी त्यांचं आंबेगाव तालुका इथे मनापासून स्वागत करते. स्टेजवरती उपस्थित सगळेच मान्यवर आणि तसंच समोर बसलेले सगळेच मान्यवर, माफ करा, वेळेचा अभाव असल्याकारणाने मी सगळ्यांची नावं नाही घेणार, पण आपण सगळेच माझ्यासाठी तेवढेच सन्माननीय आहे आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करून मी माझं भाषण इथे सुरू करते. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आदरणीय वळसे पाटील साहेबांचा एक छोटा अपघात झाला असल्याकारणाने ते आज इथे आपल्याबरोबर या सभेत सहभाग नाही घेऊ शकत आहे, म्हणून त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची प्रतिनिधी म्हणून आज मी इथे आलेली आहे. आणि साहेबांनी तुमच्यापर्यंत काही जे संदेश पोचवायचे आहेत ते पोचवण्यासाठीचं काम मी आज इथे करणार आहे. खरं तर आज जेव्हा मी पटेल साहेबांना इथे पाहिलं तर मी त्यांना विचारलं की ते आंबेगाव तालुक्याला किती वेळेनंतर आले आहेत, आणि त्यांनी मला सांगितलं खूप वर्षांनंतर ते आले आहेत. तर मग मी त्यांना विचारलं या काळामध्ये जेव्हा तुम्ही इथे नाही आले आणि आज तुम्ही इतक्या वर्षांनी आले तर तुम्हाला काही इथे फरक दिसतो आहे का, आणि त्यांनी सांगितलं की खूप फरक दिसतो आहे. आपल्या तालुक्यात गेल्या 35 वर्षात काय विकास झाला आहे त्याची यादी तर मला तुम्हाला द्यायची गरज नाही आहे, ती सगळी तुम्हाला नीट माहिती आहे. परंतु एक गोष्ट मला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात इथे आणायची आहे, 35 वर्षापहिले जो एक दुष्काळी मागास भाग होता, उत्तर पुणे जिल्ह्यातला एक छोटासा तालुका, आज जो इतका सुजलाम सुफलाम झाला आहे तो कसा झाला आहे? आज जर तुम्ही बघितलं आपल्या तालुक्यात, काका मी तुम्हाला सांगते, तुम्ही कोणत्याही गावांमध्ये जा, तुम्हाला प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती भेटेल जो परदेशी शिक्षण घेतो आहे, तिकडे व्यवसाय करतो आहे, नोकरी करतो आहे. एका पिढीमध्ये जी सामाजिक गतिशीलता झालेली आहे, एका जेनरेशनमध्ये जी सोशल मोबिलिटी झाली आहे, ती आपल्या तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक घरात तुम्हाला आज बघायला भेटेल. आणि हे सगळं करण्यामागे सिंहाचा वाटा आहे, आदरणीय वळसे पाटील साहेबाचा आणि आदरणीय आढळराव साहेबांचा. आपल्या तालुक्यात जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, इंग्लिश मीडियमच्या CBSE बोर्डच्या स्कूल्स आहेत, त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना एक एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटी जी भेटली आहे, त्यांना जे बळकट केलं आहे या सगळ्या संस्थांनी, उच्च शिक्षण इथे आपल्या तालुक्यात राहून आज घेता येतं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ITI आपल्या तालुक्यात आहे, CBSE शाळा आपल्या तालुक्यात आहे. आपल्या तालुक्यात आदरणीय आढळराव साहेबांनी दादांनी एक खूप मोठी शिक्षण संस्थासुद्धा इथे उभारली आहे, वळसे पाटील साहेबांनी सुद्धा उभारलेली आहे, ती पारगावमध्ये असेल, मंचरमध्ये असेल. आपल्या आदिवासी बांधवांसाठी आणि आदिवासी मुलांसाठी शिक्षणासाठी जे त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत, जे हॉस्टेल बांधलेले आहेत, त्यांच्यासाठी ज्या मूलभूत आणि पायाभूत सुविधा त्यांच्यासाठी ज्या उपलब्ध करून दिल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज आपल्या तालुक्यातल्या मुलांचा, लोकांचा एका पिढीमध्ये विकास होऊ शकतो. शरद बँकेसारखी बँक आहे आपल्याकडे, जी फॉरेन एज्युकेशनसाठी लोन देते. तुम्ही विचार कर, इथे बसलेली इतकी जुनी मंडळी आहे, तुम्ही विचार करू शकत होतात का 30 वर्षांपहिले की आपली मुलं परदेशी शिकतील, तिकडे राहतील, तिथे उद्योग पाणी करतील? मला नाही वाटत माझ्याही वडिलांनी किंवा माझ्याही आजोबांनी कधी विचार केला असेल की त्यांच्या घरातलं कोणी कधी परदेशी जाऊ शकेल. आणि हे सगळं का शक्य झालं? आपला जो इतका मागास भाग होता तिकडे इतकी गती कशी आली विकासाची? तर त्याच्यासाठी दूरदृष्टी ठेवणारे नेते आपल्या तालुक्याला लाभले. आणि आपल्या तालुक्यातलं सगळ्यात मोठा नगीना म्हणजे आपलं डिंबे धरण, ज्यांनी आपल्या तालुक्याला सुजलाम सुफलाम केला, आपल्या शेतकऱ्यांना प्रगतीचे दिवस दाखवले, आपल्या तालुक्यात वेगवेगळ्या संस्था उभ्या राहिल्या, कारखाने उभे राहिले, दूध उद्योग उभे राहिले. एवढी सगळी प्रगती अशीच होत नाही, एवढी सगळी प्रगती सहज नाही होत. हे सगळं करण्यासाठी एक दूरदृष्टी ठेवणारी नेते मंडळींची गरज असते.
मला वरचं राजकारण खास काही समजत नाही, पण मला डोळ्यांनी जे दिसतं मी तेवढं तुम्हाला सांगते. ही प्रगती जर आपल्याला अजून हवी असेल, ही प्रगती जर आपल्याला अजून वाढून हवी असेल, तर अशी दूरदृष्टी ठेवणारी नेते मंडळींची आपल्याला गरज आहे. आणि त्यामुळेच आदरणीय वळसे पाटील साहेबांचा आपल्या सगळ्यांसाठी हा निरोप आहे. आणि माझी ही आपल्या सर्वांना विनंती आहे, येत्या 13 मेला घड्याळाच्या समोरच्या बटणावरती बटन दाबून आपण आदरणीय शिवाजीराव अडराव पाटील दादांना मोठ्या भरघोस मतांनी इथे विजयी करून द्यायचं आहे. आता तुम्ही काही फक्त मतदार मंडळी नाही आहात, तुम्ही साहेबांचे सैनिक आहात. साहेबांनी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आज त्यांच्या अनुपस्थितीत एक वाईट काळ आला आहे आपल्यावर, आणि आज साहेब नाही आपल्याबरोबर इथे नाही आहेत, पण आपल्याला साहेबांना आपल्या कामातनं दाखवायचं आहे की ते इथे नसतानाही आपण त्यांचे आदेश नीट पाळले आहे, आपण प्रचार नीट केला आहे, आपण शेवटच्या माणसापर्यंत पोचलो आहोत. आणि मला वाटतं आहे की तुम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे जे भक्कमपणे उभे आहात, त्याच गोष्टींनी साहेबांना आज तिकडे शक्ती भेटती आहे, त्यांना बरं होण्याची ताकद तुमच्यामुळे भेटती आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन, आपल्या हातात काहीच दिवस आहे, कृपया कोणी गाफील राहू नका, मनापासून प्रचार करा, वाड्या वस्त्यांपर्यंत पोचा. मला माहिती आहे तुम्ही किती परिश्रम घेत आहे, आणि तुम्ही सगळे थोर व्यक्ती आहात, वयानी पण कर्तृत्वानी पण तुम्ही हे जास्त वर्ष केलेलं आहे सगळं. तर मी तर तुम्हाला मार्गदर्शन करणं हे काय माझा इकडे प्रयत्नही नाही आहे, पण मी बस सांगते आहे, तुम्हाला आठवण करून देते आहे की तुमच्यावरती आज केवढी मोठी जबाबदारी आहे जी आदरणीय वळसे पाटील साहेबांनी तुमच्यावर टाकली आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही ती छान पद्धतीने, प्रामाणिक पद्धतीने पार पाडाल. आपल्याला आता आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, तर मी जास्त वेळ काही बोलणार नाही. मी बस एक सांगेन तुम्हाला जाता जाता एक गोष्ट. तुम्हाला आठवत असेल 1.5-2 वर्षापहिले आंबेगाव तालुक्यात एक विक्रम झाला, फक्त पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्र राज्यात नाही, तर भारत देशात आंबेगाव तालुक्याने विक्रम केला, जेव्हा आपण वयोश्री आणि एडिप या दोन भारत सरकारच्या योजनांमध्ये 30,000 लोकांची रजिस्ट्रेशन केलेली आहे. हा आकडा अख्ख्या जगात पहिला आहे. कुठल्याच तालुक्याने भारत देशात इतक्या लोकांची रजिस्ट्रेशन या दोन भारत सरकारच्या स्कीम्समध्ये नाही केली आहे. आपण जेव्हा याचा पाठपुराव करत होतो, तर त्याच्यात सगळ्यात जास्त जर आपल्या तालुक्याला कोणी सहकार्य केलं असेल, तर मला तुम्हाला आवर्जून इकडे सांगायचं आहे, ते आहे आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब. त्यांच्या माध्यमातून येत्या काही महिन्यात आपल्याला आपल्या तालुक्यातला हा प्रश्न सुटेल. खरं तर ही योजना राबवून आपल्याला 2 वर्ष झाली आहे, पण तेव्हापासनं भारतात कुठेच या डिपार्टमेंटचा निधी गेला नसल्या अटकून असल्यामुळे कोणालाच या दोन गव्हर्नमेंट स्कीम्सचा लाभ घेता नाही आला. पण आपल्याला आपलं चांगलं भाग्य आहे की आपल्याकडे असा हक्काचा माणूस आहे, असे खासदार आहेत जे दिल्लीपर्यंत आपलं हे काम पोचवलं आहे ज्यांनी. आणि आता तुमच्या सगळ्यांच्याच प्रयत्नांनी दिल्लीमध्ये जाणारा आपला एक दुसरा खासदार असणार आहे, जो आपल्याला ह्या पाठपुराव करण्यात अजून मदत करणार आहे. आणि येत्या काही महिन्यांमध्ये मी अशी आशा करते की आपण हा केलेला जो विक्रम आहे, याचे फळ आपल्या तालुक्यातले गरीब गरजू दिव्यांग बंधू भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना याचा फळ यांना लाभो, याची मी आतुरतेने वाट बघते. हे त्यांच्या हक्काचं सामान्याने नक्कीच आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आपल्याला याच्यात सहकार्य करतील. येत्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी घड्याळाच्या समोरच्या बटणावरती बटन दाबून विजयी करायचं आहे आदरणीय दादांना. ही सगळ्यांना मी माझ्या मनापासून विनंती करते. आपल्या सगळ्यांच्याच प्रेम आणि आशीर्वादांसाठी आणि प्रार्थनांसाठी पण मी आपले धन्यवाद करते. आपण सगळ्यांनी साहेबांसाठी जे प्रार्थना केलं आहे, जे नवस घेतले, जे पूजा केले, हे सगळे म्हणजे मला काहीच काळजी नाही आहे. तुम्ही सगळे जेव्हा आमच्या पाठीशी आहे, तर मला असं वाटतं की साहेब आमच्यापेक्षा जास्त तुमचे आहे, आणि तुमच्या प्रेमाने ते लवकरच आपल्यासोबत इथे हाजीर असतील, आणि मी त्याची वाट बघते आतुरतेने जसे तुम्ही सगळे बघताय. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.